नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली आवड आणि उत्सुकता अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न करीत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. ज्योतिषशास्त्राच्या प्रचारासाठी प्रसारासाठी हे व्हिडिओ अवश्य शेअर करा. आपण प्रत्येक राशी लग्नानुसार कारक व कारक ग्रह यांचा अभ्यास करीत आहोत. मागच्या भागामध्ये आपण मकर लग्नाच्या कारक कारक ग्रहांचा अभ्यास केला. आजच्या भागामध्ये आपण राशीचक्रातील 11वी राशी म्हणजे कुंभ लग्नाचा अभ्यास करणार आहोत. कुंभ राशीविषयी याआधीही आपण सखोलपणे अभ्यास केलेला आहे. या राशीचे गुणदोष, स्वभाव वैशिष्ट्य या बाबतीत समजून घेतलं आहे. कुंभ राशीविषयी नक्षत्रानुसार सांगायचे झाल्यास धनिष्ठा नक्षत्राचे 3रे व 4थे चरण, शततारका नक्षत्राचे 4 चरण, पूर्वाभादा नक्षत्राचे 1ले, 2रे आणि 3रे चरण, एकूण 9 नक्षत्र चरणांनी ही कुंभ राशी बनलेली आहे. प्रत्येक लग्नाच्या विविध स्थानाचे स्वामी कारक व अकारक ग्रह असतात. आज आपण कुंभ लग्नातील कारक व अकारक ग्रहांविषयी माहिती समजून घेऊया. शनी कुंभ लग्नाच्या पत्रिकेमध्ये शनी हा ग्रह प्रथम व द्वादश स्थानाचा स्वामी असतो. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील प्रथम स्थान हे खूप महत्त्वपूर्ण स्थान आहे. या स्थानाला लग्न स्थान म्हणतात. प्रथम स्थान हे जातकाचे स्वतःचे स्थान असते. तसेच पत्रिकेतील द्वादश स्थानाला व्ययस्थान असे म्हणतात, ते त्रिक स्थान आहे. कारक अकारक ग्रहांच्या नियमानुसार लग्नेश हा सदैव पवित्र असतो. त्यामुळे कुंभ लग्नाच्या पत्रिकेसाठी शनी कारक ग्रह ठरतो. नैसर्गिक पापग्रह असूनही तो कुंभ लग्नाच्या जातकाला सदैव शुभ फळे प्रदान करतो. शनी आपल्या महादशेमध्ये आंतरदशेमध्ये कुंभ लग्नाच्या जातकाला आरोग्य, उचित मान सन्मान, दीर्घायुष्य, धनलाभ, विदेश यात्रा आदी शुभ फळे सढळ हस्ते प्रदान करतो. कुंभ लग्नाच्या पत्रिकेमध्ये शुक्र हा ग्रह चतुर्थ व नवम स्थानांचा स्वामी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून मातेचं सुख, जागा, वास्तू आदी गोष्टींचा बोध होत असतो. तसेच पत्रिकेतील नवम स्थानाला भाग्य स्थान म्हटले जाते. कारक कारक ग्रहांच्या नियमानुसार शुक्र हा ग्रह त्रिकोण व केंद्र स्थानाचा स्वामी असल्यामुळे कुंभ लग्नाच्या पत्रिकेसाठी तो कारक एवढेच नव्हे तर योग कारक ठरतो. शुक्र आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये कुंभ लग्नाच्या जातकाला सुख, भाग्य, मानसन्मान, धनसंपत्ती, वाहन सुख आदी शुभ फळ प्रदान करतो. शुक्राच्या कृपादृष्टीमुळे जातकाला सर्व वस्तू, नोकर चाकर यासारख्या प्रकाराचे ऐश्वर उपभोगता येते. जातकाच्या भाग्यात वृद्धी होते. बुध कुंभ लग्नाच्या पत्रिकेमध्ये बुध हा ग्रह पंचम व अष्टम स्थानांचा स्वामी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील पंचम स्थानावरून शिक्षण, संतती आणि कला कौशल्य पाहिल्या जात असतं. तसेच
पत्रिकेतील अष्टम स्थान हे आयुष्य स्थान किंवा मृत्यू स्थान म्हणून मानल्या जातं. कारक ग्रहांच्या नियमानुसार त्रिकोणाचे स्वामी सदैव शुभ फळ प्रदान करतात आणि बुध हा ग्रह त्रिकोणाचा स्वामी असल्यामुळे अष्टम स्थानाची अशुभता कमी होते. तसेच कुंभ लग्नासाठी लग्नेश असलेल्या शनीचा बुध मित्रग्रह आहे. या सर्व कारणांमुळे बुध हा ग्रह कुंभ लग्नाच्या पत्रिकेसाठी कारक ग्रह ठरतो. बुध आपल्या महादशेमध्ये आंतरदशेमध्ये कुंभ लग्नाच्या जातकाला तल्लक बुद्धिमत्ता संतती सुख आदी शुभ फळ प्रदान करतो. गुरु कुंभ लग्नाच्या पत्रिकेमध्ये गुरु हा ग्रह द्वितीय व एकादश स्थानांचा स्वामी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धनस्थान व कुटुंब स्थान मानल्या जातं. तसेच पत्रिकेतील एकादश स्थान हे लाभस्थान म्हणून ओळखल्या जातं. द्वितीय स्थान हे मारक असून एकादश स्थान हे उपचय स्थान आहे. दोन अशुभ स्थानांचा स्वामी असल्यामुळे कारक ग्रहांच्या नियमानुसार कुंभ लग्नाच्या पत्रिकेसाठी गुरु अकारक ग्रह ठरतो. गुरु आपल्या महादशेमध्ये आंतरदशेमध्ये कुंभ लग्नाच्या जातकाला अशुभ फळे प्रदान करतो, मात्र तो सोबतच धनलाभही देतो. कुंभ लग्नाच्या पत्रिकेमध्ये मंगळ हा ग्रह तृतीय आणि एकादश या दोन स्थानांचा स्वामी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रम स्थान मानल्या जातं. तसेच पत्रिकेतील दशम स्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखल्या जातं. केंद्राचा स्वामी असल्यामुळे कारक ग्रहांच्या नियमानुसार मंगळाची अशुभता कमी होते, मात्र तृतीय स्थान हे उपचय स्थान म्हणून ओळखल्या जातं. शिवाय मंगळ हा लग्नेश असलेल्या शनीचा शत्रुग्रह म्हणून ओळखल्या जातो. या सर्व कारणामुळे कुंभ लग्नाच्या पत्रिकेसाठी मंगळ अकारक ग्रह ठरतो. मंगळ आपल्या महादशेमध्ये आंतरदशेमध्ये कुंभ लग्नाच्या जातकाला अशुभ फळे प्रदान करून त्यासाठी समस्या उभ्या करतो. चंद्र कुंभ लग्नाच्या पत्रिकेमध्ये चंद्र हा षष्टम स्थानाचा स्वामी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील षष्टम स्थानावरून आजार आणि शत्रू पाहिल्या जातात. षष्टम स्थान हे त्रिक स्थान आहे. शिवाय कुंभ लग्नासाठी लग्नेश असलेला शनी हा चंद्राचा शत्रुग्रह मानला जातो. या सर्व कारणामुळे चंद्र हा ग्रह कुंभ लग्नाच्या पत्रिकेसाठी अकारक ग्रह ठरतो. चंद्र आपल्या महादशेमध्ये किंवा आंतरदशेमध्ये अशुभ फळ प्रदान करतो. चंद्राच्या अवकृपेमुळे विशेषतः कुंभ लग्नाच्या जातकाला आरोग्याचा सामना करावा लागतो. रवी कुंभ लग्नाच्या पत्रिकेमध्ये रवी हा ग्रह सप्तम स्थानाचा स्वामी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील सप्तम स्थान हे विवाह स्थान मानल्या जातं. रवी हा ग्रह क्रूर ग्रह म्हणून ओळखला जातो, मात्र केंद्रस्थानाचा स्वामी असल्यामुळे त्याची क्रूरता किंवा अशुभता कमी होते. तरीही कुंभ लग्नासाठी लग्नेश असलेला शनी हा रवीला आपला शत्रू मानतो. सप्तम स्थान हे मारक स्थान आहे. या सर्व कारणामुळे कुंभ लग्नाच्या पत्रिकेसाठी रवी हा ग्रह अकारक ग्रह ठरतो. रवी आपल्या महादशेमध्ये आंतरदशेमध्ये कुंभ लग्नाच्या जातकाला अशुभ फळ प्रदान करून त्याच्या अडचणीमध्ये भर घालतो. या सर्व विवेचनाचा थोडक्यात सारांश सांगायचा झाल्यास कुंभ लग्नाच्या पत्रिकेसाठी बुध शुक्र आणि शनी हे ग्रह कारक ग्रह आहेत. ते आपल्या महादशेमध्ये आंतरदशेमध्ये जातकावर कृपादृष्टी ठेवून त्याला भरभरून फळ प्रदान करतात. तसेच रवी मंगळ चंद्र आणि गुरु
हे कुंभ लग्नाच्या पत्रिकेसाठी अकारक ग्रह ठरतात. ते आपल्या महादशेमध्ये जातका अंतर्दशेमध्ये जातकाला अशुभ फळे प्रदान करतात. कुंभ लग्नाचे जातक हे सर्वसाधारणपणे शांत विचारशील स्वभावाचे असतात. त्यांची विचारशैली ही अनुकरणीय असते. इतरांची मदत करण्यामध्ये त्यांना प्रसन्नता मिळते. कुंभ लग्नाच्या जातकाची मानसिक शक्ती आणि इच्छाशक्ती खूप प्रबळ असते. शांत स्वभावाचे असले तरी एखादी गोष्ट आवडली नाही तर त्याविषयी सरळ सरळ बोलायला कमी करत नाही. हे करीत असताना ते स्थळ काळ वेळ लक्षात घेत नाही. कुंभ लग्नाच्या जातकाची विचारधारा ही प्रगतीशील व क्रांतिकारी असते. त्यामुळे सगळे त्यांच्यापासून प्रभावित असतात. एखाद्या गोष्टीचे ज्ञान मिळवण्याची त्यांना विशेष आवड असते. ज्ञान मिळवून ते विद्वान होतात. समाजात मान सन्मान प्राप्त करतात. बुद्धिमत्तेच्या जोरावर डोक्याने जास्त विचार करून ते जीवनात अनेक आवश्यक व महत्त्वपूर्ण निर्णय घेतात. त्यात यशस्वी होऊन धनसंपत्ती कमवतात. कुंभ लग्नाचा स्वामी शनी असल्यामुळे थोडा अस्थिरतेचा स्वभाव त्यांच्यामध्ये असतो. समोरच्या व्यक्तीच्या अगदी छोट्या छोट्या चुकाही हे लोक ताबडतोब पकडतात. कधी कधी रागीट स्वभाव यांच्यासाठी डोकेदुखीचा व समस्या निर्माण करणारा ठरतो. कल्पनाशील भाऊ महत्वाकांक्षी आदी गुण यांच्यामध्ये बघायला मिळतात. एकांत यांना विशेष प्रिय असतो. कुंभ लग्नाच्या पत्रिकेसाठी तुमच्या अभ्यासासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं. आजच्या भागात आपण इथे थांबूया. पुढच्या भागात आपण मीन लग्नाच्या कारक व अकारक ग्रहांचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. ज्योतिषशास्त्राविषयी एक एक विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साह वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याचबरोबर हे सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही काही प्रश्न दिलेले आहेत, ते सोडवा. कमेंट बॉक्समध्ये त्याची उत्तरं लिहा. अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी ही सर्व माहिती आम्ही श्री वैदिक आणि सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्राच्या फेसबुक पेजवरती लिखित स्वरूपात दिलेली आहे. तिचा लाभ घ्या. त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.